परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा चार चाकी गाडी रिवर्स घेत असताना ती कलंडल्याची घटना पनवेल तालुक्यातील बोनशेद गावच्या स्टॉपवर वीस मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी व कोणीही जखमी झाले नाही एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या ताब्यातील सेंट्रो कार क्रमांक सी जी तेरा सी चाळीस एकतीस घेऊन पनवेलच्या दिशेने जात होते यावेळी ते चिपळे बोनशेद स्टॉपवर थांबले तेथील टपरी चालकाकडून दोन हजार रुपये सुट्टे घेण्यासाठी ते खाली उतरले मात्र टपरी चालकाकडे सुट्टे नसल्याने ते पुन्हा येऊन गाडीत बसले त्यांनी गाडी चालू केली व गाडी रिवर्स घेतली गाडी रिव्हर्स घेत असताना त्यांची गाडी बोनशेद स्टॉपवरील नाल्याजवळ कलंडली सुदैवाने ते यावेळी खाली उतरले त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही यावेळी बघ्यांची स्टॉपवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती त्यांची गाडी नाल्याजवळ कलंडली सुदैवाने ती पलटी झाली नाही त्यामुळे मोठा अपघात टळला